देखील आता केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपकडून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंडियानं शुक्रवारी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची खिल्ली उडवल्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी वेगवेगळी भूमिका घेतलेली आहे. परिणामी हा वाद शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. पाहूयात. विरोधकांनी संसद ते विजय चौक असा मार्च काढून खासदारांच्या निलंबनाचा निषेध केला. संसद परिसरात इंडिया आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन सरकारच्या धोरणांवर टीका केली. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल करत खिल्ली उडवली होती. त्याचं मोबाईलमध्ये राहुल गांधींनी शूटिंग केलं होतं. त्यामुळे जगदीप धनखड यांचा अवमान झाल्याच्या मुद्द्यावरून भाजपनं देशभरात इंडिया आघाडीच्या विरोधात आंदोलनांचा वणवा पेटवलाय. परिणामी आता इंडिया आघाडीनं देखील आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाची घोषणा केली आहे. की शाह साहब भी वहां पर नहीं आए हाउस में और प्रधानमंत्री नहीं आए. क्या हुआ इसके बारे में उन्होंने नहीं बताया. तो सदन में बताने की चीजें उन्होंने छोड़कर वो वाराणसी में बात करते हैं, डायमंड हाउस में बात करते, अहमदाबाद में. इंडिया आघाडीनं शुक्रवारी सरकारच्या विरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली. संसदेच्या सुरक्षा भंगाच्या मुद्द्यावर सभागृहात अमित शहा यांच्या निवेदनावर विरोधक ठाम आहेत. खासदारांचं निलंबन करणारं सरकार लोकशाही विरोधी असल्याची टीका इंडिया आघाडीनं केली आहे. निलंबन करण्याची सरकारची कृती म्हणजे दडपशाही असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. और जिस तरह से 140 MPO को निकाला है ये गलत है. मैं इसका निषेध करती हूँ. और ये लग रहा है कि इस देश में इमरजेंसी है. यही तो लोकतंत्र की हत्या हो रही है ना. दिस इज अनडेमोक्रेटिक. ऑपोजिशन में कोई नहीं है और आप बिल पे बिल पास कर रहे हैं, गलत है. भाजपा ने आधीच देशभरात आंदोलनांचा धडाका उडवून दिलाय. भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधींचा निषेध करतायत. आता शुक्रवारी इंडिया आघाडीने देखील आंदोलनाची भूमिका घेतली आहे. परिणामी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.